चंद्रपुर जिला परिषद को आपूर्ति करने की विविध सामान की झूठी टेस्टिंग रिपोर्ट देकर करोड़ों का घोटाला करने वाले ठेकेदार का पर्दाफाश हुआ। चंद्रपुर जिला परिषद के स्वास्थ्य, शिक्षा और पंचायत विभाग के लिए विविध सामान की जरूरत को देखते हुए 4.5 करोड़ का ठेका निकाला गया, जिसमें शिक्षा विभाग को 3 करोड़ का, पंचायत विभाग को 1 करोड़ का और स्वास्थ्य विभाग को 19 लाख की सामग्री आपूर्ति करने का समावेश था। यह ठेका हमेशा की तरह वर्धमान मार्केटिंग नाम के एजेंसी को मिला। यह एजेंसी जितेंद्र जैन इस ठेकेदार की होकर उसे ही यहाँ के बहुतांश ठेके आसानी से मिलते हैं। इस समय भी उसे ही यह ठेका मिला। वर्क ऑर्डर भी दिया गया, जिस मुताबिक उसने सामान की खरीदारी की, लेकिन यह सामान हस्तांतरित करने पूर्व उसकी तांत्रिक जांच यहाँ के शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय से करनी होती है और प्राचार्य की स्वाक्षरी से प्रमाण पत्र जिला परिषद को पेश करना होता है। लेकिन इस ठेकेदार ने ऐसी कोई भी जांच न करते झूठे प्रमाण पत्र तैयार किए और जिला परिषद के मत्थे मारे। इसके पीछे दुयम दर्जे की सामग्री आपूर्ति करने का दाव इस ठेकेदार का था, लेकिन इसकी जानकारी मिलने पर एक कार्यकर्ता ने शिकायत की। इस शिकायत से जांच किए जाने पर यह घोटाला सामने आया, जिससे उसका ठेका रद्द कर जितेंद्र जैन इसके विरोध में पुलिस शिकायत की गई। इसके अलावा आकाश आदराम और विवेक बड़ोले इन दो कर्मचारियों को निलंबित किया गया। विशेष यानी इस ठेकेदार ने इससे पूर्व भी ऐसी ही चलाकी कर करोड़ों रुपए का घोटाला यहां किया होकर उसकी संपूर्ण जांच की मांग की जा रही है। जिला परिषद चंद्रपुर अंतर्गत खरीदी व्यवहार मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र जुळून जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे काम जिल्हा परिषदेमध्ये झालेले आहे। पंचायत विभाग व आरोग्य विभागाच्या बोगस कागदपत्राचा जो काही कारनामा पुढे आलेला आहे, या कारनाम्यामध्ये जिल्हा परिषदचे UPSC परीक्षा पास होऊन असलेले अनेक अधिकारी, मोठ्या पदावर बसलेले HOD, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदचे पदाधिकारी यांना ही बाब गेल्या अनेक वर्षापासून का लक्षात आली नाही, हा मोठा गंभीर प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये आहे। या सर्व प्रकरणासाठी एखाद्या छोट्याशा कर्मचाऱ्याला निलंबित करणे हा एक अतिशय निकृष्ट दर्जाचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे। जिल्हा परिषदेमध्ये अनेक तपासण्या केल्या असता गेल्या 7 वर्षापासून अनेक विभागामध्ये असे बोगस कागदपत्राचे व्यवहार झाले। एखाद्याने तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केले आणि दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा परिषदेचा अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी मिळून हा घोटाळा केला असल्याचं स्पष्टपणे आज या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। यह मामला सामने आने पर वर्धमान मार्केटिंग एजेंसी को काली यादी में डाला गया, लेकिन उसके पहले के कृत्य की जांच नहीं की जाती। आज तक उसे मिले ठेके में जिला परिषद के कई बड़े अधिकारी और पदाधिकारी सहभागी होने से इसकी जांच होगी, यह संदेह है। मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल करडीले ने कैमरा पर बोलने से इनकार किया, लेकिन जिला स्वास्थ्य अधिकारी ने अपने विभाग तक स्पष्टीकरण देने की हिम्मत दिखाई। आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या मार्फत मी वर्धमान मार्केटिंग चंद्रपूर यांना साहित्य खरेदीबाबत निविदेमार्फत त्यांना पुरवठा आदेश प्राप्त करण्यात आलेला होता, दिलेला होता त्यांना पुरवठा आदेश, परंतु त्याच्यामध्ये त्यांची जे साहित्याची उपकरणाचे जे आम्ही ते दिलं होतं त्यांना पुरवठा, त्याच्या टेस्टिंग रिपोर्टचं त्यांनी खोटा सादर केला। कारण ते टेस्टिंग रिपोर्ट जे आहे ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे माननीय प्राचार्य यांच्या सहीनं तो रिपोर्ट आम्ही बोलवतो, त्या रिपोर्टमध्ये तो रिपोर्ट खोटा असल्याचे आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही 6 तारखेला 6 एप्रिल 2019 रोजी चंद्रपूरच्या पोलीस स्टेशन येथे आम्ही त्याची तक्रार दाखल केली। रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली आणि त्याच्यामध्ये त्या तक्रारीमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाने आणि तक्रार दाखल केलेली करून त्यांचा जे पुरवठा आहे तेही रद्द करण्यात आलेला आहे। सर हो, याच्यामध्ये या संदर्भात आम्ही जे संबंधित टेबलधारक आहे त्यांना आम्ही निलंबित करण्यात आलेले आहे आणि त्यांची चौकशी प्रलंबित आहे, दोष असल्यास आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।
आरोपी ठेकेदार जितेंद्र जैन इसके विरोध में 420 जैसे कलम अंतर्गत गुनाह दाखिल होकर भी उसे अभी तक गिरफ्तार नहीं किया गया है।